आष्टी तालुक्यातील कडा येथे कावड नाचवण्याची साधारण 150 वर्षापासूनची परंपरा आस्था गायत ढोर आणि चांभार समाजाच्या वतीने कायम ठेवली आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की हर हर महादेव कावड उत्सव समितीच्या वतीने खांद्यावर कावड घेऊन त्या कावडीला फुलांनी सजवून पुन्हा त्या कावडीला खांद्यावर घेऊन नाचवण्याची परंपरा पूर्वीपासून होती, परंतु या नवयुग तरुणांनी ती आस्था गायत सुरूच ठेवली आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि याच नववर्षाच्या पहिल्या दिवशी कडा शहरात ही कावड नाचवण्याची पद्धत आहे. कावड नाचवल्यानंतर प्रत्येक घरासमोर या कावडीची पूजा होत असते आणि एकादशीच्या दिवशी शिखर शिंगणापूर येथे यात्रेच्या दिवशी बारशीला धार घालण्यासाठी जात असतात आणि त्यानंतर पुन्हा कड्यामध्ये येऊन या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता होत असते, अशी माहिती हर हर महादेव कावड उत्सव समितीचे अध्यक्ष आणि कडा ग्रामपंचायत सदस्य जयंत खंदारे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे. यावेळी हर हर महादेव कावड उत्सव समितीचे उपाध्यक्ष कृष्णा दळवी, सचिव सुरेश खंदारे, कैलास खंदारे, बाळासाहेब खंदारे, अशोक कटके, राजू खंदारे, सुरेश खंदारे, अर्जुन खंदारे, जनार्दन खंदारे, किसन खंदारे, अशोक खंदारे, मनोज इंगळे, संजय सातपुते, योगेश खंदारे सह सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तेजवार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे कडाष्टी. पाडवा म्हणजे हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस आणि याच दिवशी आष्टी तालुक्यातील कडा येथे कावड उत्सव अगदी आनंदात या ठिकाणी साजरा होत आहे. यामध्ये ढोर समाज व चांभार समाज या दोन्ही समाजाच्या वतीने हा कार्यक्रम अगदी आनंदात साजरा होत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता की अत्यंत गुढी सजवलेली आहे आणि यामध्ये गुढीला घेऊन नाचत आहेत कावड आणि या ठिकाणी या सर्व हर हर महादेव कावड उत्सवाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत या कावड उत्सवाचे अध्यक्ष जयंत खंदारे आहेत आपल्याशी. आपण त्यांच्याशी थोडक्यात चर्चा करणार आहोत. काय सांगणार आहेत, आपण या ठिकाणी कावड सजवलेली आहे आणि ती खांद्यावर घेऊन आपण नाचत आहात, नेमकं कशा पद्धतीने आणि या उत्सवाचं नेमकं काय कारण आहे? प्रथमतः गुढीपाडव्याच्या सर्व समाज बांधवांना व कडावा नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. आमची ही कावड 150 ते 200 वर्षापूर्वीची कावड ही परंपरा आजपर्यंत आम्ही जपलेली आहे आणि इथून पुढेही आमचे सर्व तरुण मंडळी ही जपणार आहे. तर ही कावड आम्ही ढोर व चांभार समाज पूर्ण कड्यात आम्ही फिरवतो. महादेवाच्या मंदिरात जाऊन आम्ही तिथे धार घालतो, त्यानंतर फिरून गावातले एक महादेव मंदिर आहे तिथे धार घालतो, त्यानंतर गल्लीत आल्यानंतर इथं प्रत्येकाच्या घरासमोर कावड नाचली जाते. सर्व उत्साहात सर्व समाज इथं एकत्रित येतो, त्यानिमित्ताने सर्व समाज एकत्रित येऊन हा एक उत्सव आम्ही साजरा करतो, कावड उत्सव. यानंतर आम्ही जी एकादशी ती त्या एकादशीला आम्ही शिखर शिंगणापूर येथे मोठ्या महादेवाची यात्रा भरते. त्या यात्रेला आम्ही बारशीला तिथं मोठ्या महादेवाला धार घालून या कावडीचा इथं कड्याला येऊन एक भंडारा करतो आणि समारोप करतो. अशा पद्धतीची जी कावड आहे ही खूप जुनी 150 ते 200 वर्षापूर्वीपासून आलेली कावड ह्याची आम्ही परंपरा चालू ठेवलेली आहे. आपण काय सांगणार हेच किंवा पाडव्याला कावडीला कपडे चढवले की महादेवाला मोठ्या महादेवाला इथं पहिली धार घातली जाते, नंतर गावातल्या महादेवाला दुसरी धार घातली जाते. प्रत्येकाच्या दारामध्ये घरासमोर
ही कावड प्रत्येक जण येऊन ते आपले पूजा करतात आणि एकादशीला शंभू महादेवाला शेखर शिंगणापूरला कावड घेऊन जातो आम्ही तिथं दार घातली जाते आणि पौर्णिमेला आंबील करून याची समर्पण केला जातो. आपण काय सांगणार? आमचे परंपरेचे कावड डोर व चांबर समाजाची कावड आहे आणि परंपरेची आणि आम्ही हे गावाच्या महादेवाला दार गाळण्यासाठी नेतो. शेवटी गावातल्या महादेवाला बी इकडं येतो आणि मोठ्या महादेवाला एकादशी झाल्यानंतर बारशीला तिथं बी दार गाळण्याचा करतो आणि कार्यक्रम सर्व समाज आमचा एकत्र येऊन हे कार्यक्रम आम्ही पार करतो. आपण काय सांगणार? आम्ही जो 150 ते 200 वर्षापूर्वीपासून जे चालू आहे कावड हे होतो ते 200 वर्षापूर्वीपासूनची कावड आहे. आम्ही ढोर चांभार समाजाची आम्ही इथून पाडव्या दिवशी घेऊन जातो महादेवाला धार घालतो तरी गावातून मिळून गावातल्या महादेवाला तरी इकडून गावातून आणतो आणि शेखर शिंगणापूरला एकादशीला इथून संध्याकाळी निघतो बारशी धार घालतो इथं आणतो दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती दिवशी भांडारा करतो आणि समारोप करून विसर्जन करतो. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की कडा शहरामध्ये अत्यंत चांगला या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे. ढोर व चांभार समाजाच्या वतीने गेल्या 150 ते 200 वर्षा पूर्वीची परंपरा आज हर हर महादेव कावड उत्सव मंडळाच्या वतीने आजतागायत ही परंपरा अखंड ठेवलेला आहे आणि उद्याच्या येणाऱ्या एकादशीला शिखर शिंगणापूरला ही कावड घेऊन त्या ठिकाणी बारशीला धार घालण्यात येत आहे अशी माहिती या कावड उत्सव समितीचे अध्यक्ष जयंत खंदारे यांनी दिलेली आहे. तेजवर्धन न्यूजसाठी कॅमेरामन अनिल मोरे सह संदीप जाधव कडा आष्टी.